नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यवस्थापनाची कार्ये हा भाग पाहत होतो। व्यवस्थापनाची कार्ये म्हणजे व्यवस्थापकाला कोणकोणती कामे करावी लागतात हा भाग आपण अभ्यासत होतो। त्यामध्ये व्यवस्थापकाला व्यवसाय संघटनेचं नियोजन करावं लागतं, त्यांचं संघटन करावं लागतं, कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन करावं लागतं, निर्देशन करावं लागतं, त्यांच्यात समन्वय साधावा लागतो आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवावं लागतं। तर ह्या कार्यामधील आपण समन्वय ह्या कार्यापर्यंत आलेलो होतो। त्याच्या आधीच्या प्रत्येक कार्याचा आपण अर्थ, व्याख्या आणि त्याचं महत्त्व हा भाग आपण अभ्यासलेला आहे। आणि आपण लास्ट लेक्चरला समन्वय या कार्याचा अर्थ, समन्वय म्हणजे काय, त्याची व्याख्या हा भाग अभ्यासलेला आहे। तर संघटनेतील सर्व कार्यांचं एकत्रीकरण म्हणजे थोडक्यात समन्वय। प्रत्येक विभागाला एकमेकांशी जोडून ठेवायचं, प्रत्येकाचं काम हे संघटनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीनं कसं योग्य प्रकारे होईल यासाठी त्याने प्रयत्न करायचे, म्हणजेच त्याला समन्वय असं म्हटलेलं आहे। तर आता समन्वयाचं महत्त्व बघायचं आहे। त्याच्यामध्ये पहिला पॉईंट दिला आपल्याला, संघभावनेला प्रोत्साहन देते। आता संघभावना म्हणजे एकत्रित राहण्याची भावना, एकात्मतेची भावना। मग त्या संघभावनेला समन्वयामुळं कसं प्रोत्साहन मिळतं, तर संस्थेचे जे काही उद्दिष्ट असतील ती पूर्ण करण्यासाठी संघटनेमध्ये अनेक व्यक्ती कार्य करत असतात। मग त्या व्यक्तींची पात्रता आणि त्यांची कार्यपद्धत ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे त्यांच्या कार्यात एकसूत्रतेचा अभाव निर्माण होऊ शकतो। मग हा अभाव किंवा गोंधळ टाळण्यासाठी समन्वयाची गरज असते। वेगवेगळे विभाग असतात, त्या विभागामधली एखादी व्यक्ती किंवा कर्मचारी यांच्यात विवाद निर्माण होऊ शकतात, भांडणं निर्माण होऊ शकतात। मग समन्वयकाची भूमिका ही त्या व्यवस्थापकानं पार पाडायची आहे आणि तो वादविवाद तिथं होऊ द्यायचा नाही। म्हणजे समन्वयातून काय केलं जातं, तर कमीत कमी भांडणं कशी होतील, कमीत कमी संघर्ष कसे होतील, या पद्धतीनं कामाची त्या ठिकाणी मांडणी केली असते। त्यामुळं कर्मचाऱ्यामधले संघर्ष कमी होतात आणि त्यांच्यामध्ये एकीची संघभावनेची एकात्मतेची भावना आहे ती वाढीस लागत असते। दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे योग्य दिशा दाखवणे, म्हणजे दिशादर्शक थोडक्यात। तर संघटनेची ध्येय काय ठरलेली असतात, मग ती ध्येय पूर्ण करण्यासाठी समन्वयाच्या आधारे संस्थेमध्ये जे वेगवेगळे विभाग असतात ते एकत्र आणले जातात। वेगवेगळ्या विभागांना काय करायचं आहे, एकत्र आणायचं आहे आणि कामाची आखणी पद्धतशीरपणे करून दिली जाते। वेगवेगळ्या विभागांना वेगवेगळी कामं वाटून दिली जातात, त्यामुळं कामाची विभागणी ही योग्य प्रकारे त्या ठिकाणी होत असते। आणि जे वेगवेगळे विभाग असतात त्या प्रत्येक विभागाचं कार्य हे एकमेकांना परस्पर पूरक असतं, एकमेकांच्यावरती अवलंबून असतं। त्यामुळं विभागांच्या परस्पर अवलंबनामुळं कर्मचाऱ्यांना योग्य ती दिशा त्या ठिकाणी प्राप्त होत असते। त्यांना काम कशा पद्धतीनं करायचं याचं योग्य ते दिशा दर्शवण्याचं काम आहे ते या समन्वयामुळं होत असलेलं दिसून येतं। तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे प्रेरणा निर्माण करण्यास मदत करते। आता प्रेरणा कुणाला, तर कर्मचाऱ्यांच्या मनात प्रेरणा निर्माण करायची आहे, संस्थेप्रती संघटनेप्रती त्यांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण करायची आहे। तर समन्वयामुळे काय होतं, तर कर्मचाऱ्यांना त्यांना जे काही काम नेमून दिलेलं आहे ते पूर्ण करताना पुढाकार घेण्याची प्रेरणा घेण्याची त्यांना प्रेरणा मिळत असते। म्हणजे ते काम चांगल्या पद्धतीनं करावं, आपलं काम आहे असं समजून त्या ठिकाणी ते काम करावं, यासाठी त्यांना उत्साह प्रेरणा त्या ठिकाणी मिळत असते। मग समन्वय जर चांगला असेल तर त्या संस्थेच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते, संघटनेची त्यामुळे काय होते, भरभराट होते, लवकर संस्था उद्दिष्टापर्यंत ती पोहोचत असते, ती एक समृद्ध संस्था म्हणून किंवा ती जर ज्या संघटनेमध्ये काम करतात ती संस्था जर एक समृद्ध संस्था असेल तर तिथं कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीची सुरक्षितता वाटत असते, त्या संस्थेमधून त्या कर्मचाऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते, प्रमोशनची म्हणजे पदोन्नती होणार ह्याची त्यांना खात्री वाटत असते। मग त्या संस्थेमध्ये त्यांना आर्थिक म्हणजे पैशाच्या स्वरूपात किंवा बिगर आर्थिक म्हणजे इतर प्रोत्साहन असतात, त्यांना बक्षीस द्यायचं, त्यांची वाहवा करायची, त्यांचा सत्कार करायचा, अशा प्रोत्साहनामुळं त्यांना नोकरीची हमी मिळते कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्यामध्ये कठोर परिश्रम करण्याची त्यांच्यामध्ये एक वृत्ती निर्माण होते आणि त्यामुळं काय होतं, तर संस्था किंवा संघटना आहे ती उद्दिष्टापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकत असते। त्यानंतर चौथा महत्त्वाचा पॉईंट सांगितला आहे, साधनांचा पर्याप्त वापर। आता साधनं म्हणजेच
संसाधनं हा कॉमन पॉइंट आहे बघा. प्रत्येक कार्यामध्ये ह्या पॉइंटचा वापर हा केलेला आहे. मग संसाधनं जी आहेत, संस्थेमध्ये जी काही उपलब्ध संसाधनं आहेत, भूमी असेल, भांडवल असेल, श्रम असेल, संयोजन असेल, ह्या सर्व साधनांचा जास्तीत जास्त वापर हा करणं हे समन्वयामुळे शक्य होते. पर्याप्त म्हणजे मॅक्झिमम वापर करायचा, त्याचा अपव्यय टाळायचा, खर्चावर योग्य ते तिथं नियंत्रण ठेवायचं. मग जो व्यवस्थापक आहे तो काय करणार, सर्व संसाधनं आहेत ज्यांच्याकडे जी उपलब्ध संसाधनं आहेत ती पद्धतशीरपणे एकत्र करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे साधनांचा योग्य तो वापर करण्यास मदत होते. चांगला जास्तीत जास्त वापर हा साधनांचा त्या ठिकाणी होत असतो आणि त्या साधनांचा चांगला वापर झाल्यामुळे त्यांचा अपव्यय कमी होतो आणि कामाच्या खर्चावर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासुद्धा मदत होत असते. त्यानंतर पाचवा पॉईंट आहे तो म्हणजे संघटनात्मक उद्दिष्ट प्राप्ती, संघटनेची उद्दिष्ट प्राप्ती. समन्वयामुळं काय होतं, साधनांचा अपव्यय टाळता येतो. आत्ताच आपण पाहिलं, कर्मचाऱ्यांचा निष्क्रिय वेळ, दिलेलं काम वेळेत पूर्ण न होणे, तसेच विभागांमधील वादविवाद ह्या गोष्टी कमी होत असतात. साधनांचा पर्याप्त वापर होतो म्हणजे अपव्यय टाळा जातो. कर्मचाऱ्यांचा निष्क्रिय वेळ किंवा दिलेलं काम वेळेत पूर्ण न होणं हा भाग त्या ठिकाणी नाहीसा केला जातो, कारण त्यांना योग्य दिशादर्शक आहे, त्यांच्यामध्ये संघभावनेची प्रेरणा त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यानंतर वेगवेगळ्या विभागामधले वादविवाद टाळे जातात. संघभावनेमध्ये त्यांच्यातले वादविवाद कशी कमी होतील या पद्धतीनं त्यांना कामाचं वाटप केलं असतं, त्यामुळे वादविवाद पण त्या ठिकाणी कमी होण्यास मदत होत असते. म्हणजेच काय, थोडक्यात समन्वय संघटनेची उद्दिष्ट प्राप्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये संघटनेचं काम सुरळीतपणे पार पाडण्यास हमी देतं किंवा त्यांना मदत करत असतं. समन्वय जर नसेल तर त्या संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांचा निष्क्रियपणा होऊ शकतो, साधनांचा अपव्यय टाळा जाऊ शकतो, दिलेलं काम वेळेत पूर्ण होऊ शकणार नाही, कर्मचाऱ्यांच्यामध्ये वादविवाद निर्माण होतील. हे सर्व जर टाळायचं असेल तर त्या ठिकाणी प्रॉपर समन्वय असणं हे गरजेचं आहे. त्या दृष्टीनं समन्वयाचं संघटनेमध्ये महत्त्व असते. त्यानंतर सहावा पॉईंट येतो म्हणजे नातेसंबंध सुधारते. मग नातेसंबंध म्हणजे सलोख्याचं संबंध निर्माण करायचे आहेत. मग समन्वय काय, व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावरील व्यवस्थापनामध्ये सलोख्याचे संबंध विकसित करते. म्हणजे समन्वय हा सगळ्या स्तरावर आहे, उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर, या सगळ्या स्तरामध्ये समन्वय असलेला दिसून येतो. मग संघटनेमध्ये वेगवेगळे विभाग असतात, तर त्या प्रत्येक विभागाचं कामकाज आहे ते दुसऱ्या विभागाच्या कामकाजावर अवलंबून असतं. एक विभाग दुसऱ्या विभागावरती अवलंबून असतो. उदाहरणार्थ विक्री विभाग हा उत्पादन विभागानुसार कार्य करतो आणि उत्पादन विभाग हा खरेदी विभागाच्या ऑर्डरनुसार काम करत असतो. आपण पाठीमागच्या लेक्चरला आपण एक उदाहरण पाहिलं, विक्री विभागाला 1 लाख रुपयाची ऑर्डर आली तर ते कुणाला सांगणार, तर उत्पादन विभागाला सांगणार की आपल्याला 1 लाख रुपयाची ऑर्डर आलेली आहे, त्यानुसार आपलं उत्पादन हे झालं पाहिजे. मग उत्पादन विभाग हे कोणाला सांगतो, तर खरेदी विभागाला, कच्चा माल खरेदी केला पाहिजे. मग उत्पादन विभाग खरेदी विभागाला म्हणणार की आपल्याला 1 लाखाची ऑर्डर आलेली आहे, ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला 1 लाख रुपयाचं उत्पादन होईल, एवढं आपल्याला कच्च्या मालाची खरेदी ही करावी लागणार आहे. मग खरेदी जोपर्यंत कच्चा माल खरेदी होत नाही तोपर्यंत उत्पादन होणार नाही, आणि उत्पादन होत नाही तोपर्यंत विक्री होणार नाही. म्हणजे बघा, इथं प्रत्येक विभागाचं काम वेगळं वेगळं आहे का, तर नाही. उद्दिष्ट काय, आपलं मॅक्झिमम विक्री करणं. मग ती विक्री पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विभाग हा त्या ठिकाणी कार्यरत आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये रिलेशन कसं आहे, ते चांगलं आहे, सलोख्याचं आहे. म्हणजेच जर ते एकमेकांच्यावरती डिपेंड असतील तर त्यांचं नातेसंबंध आहेत ते सुधारण्यास त्यामुळं मदत होते. त्यानंतर सातवा पॉईंट आहे तो म्हणजे उच्चतर कार्यक्षमता. म्हणजे संसाधनांचा सर्वोत्कृष्ट वापर हा समन्वयामुळं शक्य होतं आहे. इतर संसाधनांचं किंवा इतर साधनांचं एकत्रीकरण आणि सर्वोत्कृष्ट वापर यामुळं संघटनेला जास्तीत जास्त नफा होण्यास मदत होते. मग हा नफा उच्च उत्पादन क्षमता, उत्पादनाची क्षमता आहे ती वाढवायची आहे आणि खर्च कमीत कमी करून जास्तीत जास्त नफा कसा कमवता येईल यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो. किंमत वाढवून नफा मिळवणं हे दुरापास्त आहे, पण खर्च कमीत कमी करून उत्पादन क्षमता वाढवून खर्च कमी करायचा आणि उत्पादन आपलं वाढवायचं, त्यामुळं काय होतं, संस्थेला जास्तीत जास्त नफा हा प्राप्त होत असतो. म्हणून समन्वय काय करतं, तर उच्चतर कार्यक्षमता निर्माण करण्यास चालना देत असतं. त्यानंतर आठवा पॉईंट आहे तो म्हणजे प्रतिष्ठा आणि नावलौकिक वाढवणे.
मग कोणाची प्रतिष्ठा वाढवायची, कुणाचं गुडविल वाढवायचं, तर संघटनेचं गुडविल आपल्याला वाढवायचं आहे. मग संघटनेतील कर्मचाऱ्यांचा एकसंघ प्रयत्नामुळं, म्हणजे एकत्रित प्रयत्नामुळं, त्यांच्यातील दृढ संबंधामुळे, म्हणजे त्यांचे संबंध कसे निर्माण झालेत, सलगच झाले, त्यांचे प्रयत्न कसे आहेत तर एकीचे प्रयत्न आहेत, त्यामुळं काय होतं तर उच्च कार्यक्षमता, त्यांची कॅपॅसिटी आहे ती हाय राहत असते. खर्च काय होतो आहे, कमीत कमी खर्च कसा होईल यासाठी ते प्रयत्न करतात, जास्तीत जास्त विक्री करण्याचा प्रयत्न करतात, आणि त्याच्यातून काय होतो, जास्तीत जास्त नफा हा प्राप्त करता येतो. याचा थेट परिणाम बाजारपेठेत नावलौकिक निर्माण करण्यासाठी होत असतो. मग अशी पण मी सांगितलं, नफा हा दोन मार्गांना आपल्याला मिळत होतो, जास्तीत जास्त विक्री करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त विक्री करायची, आणि जास्तीत जास्त किंमत विकून, जास्तीत जास्त किमतीला वस्तू विकून पण नफा मिळवता येतो. पण किंमत जास्त असेल तर खरेदी काय होते, कमी होते. त्यामुळे आपण खर्च कमी करायचा आणि विक्री जास्त करायची, या माध्यमातून जर आपण प्रयत्न केले, आणि हा प्रयत्न कोणत्या कार्यामुळं करतात तर समन्वय या कार्यामुळं हा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. मग अल्टिमेटली काय होतं, आपल्या संस्थेची विक्री वाढते, रेप्युटेशन वाढतं, नावलौकिक बाजारपेठेमधला त्या ठिकाणी इन्क्रीज झालेला दिसून येत असतो. याचे चांगले परिणाम संघटनेचा बाजारातील शेअर्सच्या भागभांडवलाच्या किमती ठरवण्यासाठी आणि समाजात चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी होतो. आता शेअर्सच्या किमती, मार्केटमध्ये जेव्हा खरेदी विक्री शेअर्सची चालू असते तेव्हा त्यांचा नफा पाहूनच वस्त्या शेअर्सची किंमत ठरत असते. आता शेअर्स म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहीत आहे, भागभांडवलातील लहानात लहान हिस्सा म्हणजे शेअर्स आहे. मग ते शेअर्सची खरेदी विक्री जेव्हा ते ब्रोकर्स करत असतात तेव्हा त्याची किंमत ही दर दिवसाला ठरत असते. मग ती किंमत कशाच्या आधारे ठरवणार, तर त्या संस्थेची आर्थिक स्थिती कशी आहे, संस्थेचा नफा कसा आहे, यावर त्या शेअर्सच्या किमती ह्या ठरत असतात. मग जर आपला नफा किंवा प्रॉफिट जास्त असेल, आपलं गुडविल जर मार्केटमध्ये चांगला असेल, तर ऑटोमॅटिक काय होतं तर आपल्या शेअर्सच्या किमती आहेत त्या वाढलेल्या दिसून येतात. म्हणजेच आपल्या संस्थेची काय होते तर प्रतिष्ठा वाढते किंवा नावलौकिक वाढलेला दिसून येतो. त्यानंतर 9वा पॉईंट आहे निर्देशनातील एकता. तर संघटने निर्देशनातील म्हणजे कार्य दर्शवणे किंवा दिशा दर्शवणे. दिशादर्शकमध्ये एक वाक्यात आहे की एकता आहे. आता संघटनेमध्ये वेगवेगळे विभाग असतात किंवा ते कार्यरत असतात. म्हणजे संघटनेमध्ये खरेदी विभाग असेल, विक्री विभाग असेल, उत्पादन विभाग, जाहिरात विभाग, वित्त विभाग, असे असंख्य विभाग असतात. ते तो प्रत्येक विभाग आपापले कार्य करत असतो, आणि प्रत्येक विभागाचं कार्य हे समान ध्येयप्राप्तीसाठी असतं. म्हणजे संस्थेची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीच प्रत्येक विभाग त्या ठिकाणी काम करत असतो, आणि या प्रत्येक विभागामध्ये समन्वय साधायचं काम हे या समन्वयामुळं केलं जातं, किंवा या प्रत्येक विभागाला एकत्र आणण्याचं काम आहे ह्या समन्वयामुळं केलं जातं. प्रत्येक विभागामध्ये ताळमेल निर्माण करण्याचं काम समन्वयामुळं केलं जात असलेलं दिसून येतं. म्हणून काय म्हटलं की समन्वय संघटनेच्या सर्व विभागांसाठी योग्य निर्देशन देते. आणि शेवटचा 10वा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे विशेषीकरण. आपण प्रत्येक विभाग वेगळा केला आहे, आणि ज्या विभागामध्ये जो व्यक्ती तज्ज्ञ आहे त्यांना त्या विभागामध्ये कामाची संधी दिलेली आहे. यामुळं काय होतं तर विशेषीकरण करणं हे शक्य होत असतं. म्हणजेच काय दिलं आहे बघा, इथं संघटनेच्या सर्व विभागांचे प्रमुख हे आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ असतात. प्रत्येक विभाग, खरेदी विभाग असेल तर ज्यांना खरेदीचं ज्ञान आहे अशाच व्यक्तींची नेमणूक ही त्या खरेदी विभागामध्ये केलेली असते. वित्त विभाग असेल, पैशाचं म्हणजे फायनान्सचं नॉलेज असणाऱ्या व्यक्तींचा समावेश हा त्या वित्त विभागामध्ये असतो. म्हणजे ज्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असतील त्यांनाच त्या विभागाचं कामकाज पाहण्याचं काम आहे ते दिलेलं असतं. आणि या विभाग प्रमुखांचं असलेलं विशेष ज्ञान व्यवस्थापकीय निर्णय घेण्यास उपयोगी पडत असतं. म्हणजे सिच्युएशन आलेली आहे, दोन फायनान्सच्या कंपन्या आपल्यापुढं आहेत, मग त्यातल्या कोणत्या कंपनीचं आपण फायनान्स घ्यायचं, कोणत्या कंपनीकडून आपण पैसे घ्यायचे, कर्जावर घ्यायचं, किंवा पैसे गुंतवायची सिच्युएशन आली तर आपला एक्स्ट्रा असणारा शिल्लक पडलेला पैसा कुठं आपण गुंतवायचा. मग ज्याला त्या फायनान्सचं नॉलेज आहे अशी व्यक्ती काय आपण तिथं प्रमुख म्हणून नेमलेली आहे. मग त्या प्रमुखाचा सल्ला हा त्या व्यवस्थापकाला त्या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी उपयोगी पडत असतो. यामुळे काय होतं तर संघटनेची स्पर्धात्मक शक्ती आहे ती वाढत असते. संघटना व्यवसायाच्या स्पर्धात्मक जगात समृद्धी आणि यशाकडे वाटचाल करत असते. म्हणजे आपली संघटना आहे ती चांगल्या प्रकारे
मार्केटमध्ये टिकून राहते आणि चांगल्या पद्धतीनं उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी त्याचा मदत होत असते. अशा प्रकारे आपला इथं समन्वय हा पॉईंट संपलेला आहे. धन्यवाद.